नमस्कार, आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ पुणे जिल्हा यांच्यातर्फे या बोर्डाचे अध्यक्ष, या बोर्डाचे सचिव, या बोर्डाचे निरीक्षक यांना या ठिकाणी भेटायला आलो असताना विविध विषयावरती चर्चा झाली. प्रामुख्याने पुणे जिल्ह्याला जे पहिल्यांदा आयडेंटिटी कार्ड इश्यू केलं त्याबद्दल आयुक्तांचे आम्ही आभार मानले की अतिशय चांगल्या प्रकारचे तुम्ही जे आयडेंटिटी कार्ड आहे आम्हाला इश्यू केलेले आहेत. तसेच आता जो विषय प्रामुख्याने चालू आहे बाल्टी संदर्भात, की बाल्टीच्या विषयात ज्या बेकायदेशीर बदल्या केल्या जात आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाने एक आक्रोश व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार त्या बदल्यांना स्थगिती झालेली आहे. दुसरा जो विषय होता की भरतीतील अनागोंदी कारभार, तो कारभार अनागोंदी अजून मंडळाचा तसाच चालू आहे, त्याबद्दलही आम्ही तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आगामी काळात असा कारभार आम्ही खपवून घेणार नाही असं ठणकावून सांगण्यात आलेलं आहे. पीएफचा विषय आहे, पीएफ हा पीएफ ऑफिसला जमा झाला पाहिजे या विषयात कडक भूमिका आपण घेतली असून पीएफ आणि ग्रॅच्युटीवरती जो विमा उतरवला जातो तो विमा उतरवला नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याची इशारा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाने दिला आहे. टीडेच्या रकमेबद्दल अतिशय तीव्र प्रतिक्रिया आम्ही या ठिकाणी दिली असता टीडेचे पैसे जमा होणार आहेत असं आश्वासन या मंडळाच्या अध्यक्षाने दिले आहे. जर एका महिन्याच्या आत टीडीएसचे पैसे जमा झालेले नाही तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. रजा ज्या आहेत, सी एल आहेत किंवा ज्या राष्ट्रीय सुट्टीच्या ज्या सुट्ट्या आहेत त्याचं ओटी दुप्पट दराने मिळावी यासाठी मंडळाने विशेष प्रयत्न केले पाहिजे, कारण की कुठल्याही स्वरूपाच्या नैमित्तिक रजा देण्यात येत नाही त्याबद्दल कठोर भूमिका घेतली पाहिजे. कायदा असूनही कायद्याचं पालन करत नाही हे अधिकारी रक्षक आहेत का भक्षक आहेत असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, त्याबद्दलही महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच प्रामुख्याने आरोग्य खात्यामध्ये जे सुरक्षा रक्षक काम करतायत, ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण जिल्हा रुग्णालय, 17 महिने त्यांचे पगार जे पेंडिंग आहे, 17 महिने पेंडिंग पगार असणे आणि तरी आमचा सुरक्षा रक्षक काम करत असेल आणि आपण जर न्याय देत नसाल तर आपल्याला या पृथ्वीवरती राहण्याचा अधिकार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाने व्यक्त केलेली आहे. या सर्वांचा विषय करून या ठिकाणी उपस्थित असलेले निरीक्षक श्री कदम साहेब यांनी सगळे ते मिनिट्स काढून घेतलेले आहेत आणि ते आता आम्हाला मिनिट्स देणार आहेत या सर्व विषयाची आणि आमचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे उद्या होणारं 3 तारखेचं आंदोलन अध्यक्षांनी सांगितल्यानुसार आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन तात्पुरतं स्थगित करीत आहोत. जर आम्हाला हे जे पूर्ण मिनिट्स आणि विषय आमचे एका महिन्यात मार्गी लागले नाही तर पुन्हा नाईलाज असतो. कोरोना काळात या अधिकाऱ्यांच्यामुळे, अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे आम्हाला आंदोलन करण्यात येईल आणि याला जबाबदारी सर्वस्वीय अधिकारी असतील. या अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे आम्हाला कोरोना काळात आमच्या अधिकारासाठी 17 महिने पगार होत नाही या कामासाठी आंदोलन करण्यास हे अधिकारी वर्ग जर भाग पडत असतील आणि दुर्दैवाने त्या आंदोलनात कोणाला काही झालं तर संपूर्ण हे कामगार आयुक्त हे अधिकारी त्यासाठी जबाबदार असतील. तरी उद्याचं 3 तारखेचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी निदर्शन होणार आहेत त्याला आपण तुर्तास स्थगिती देत आहोत. एवढे बोलून या भारतीय मजदूर संघाचा, हा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय असून सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण जोमाने पुन्हा उभं राहूया. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विभाग संघटन मंत्री अर्जुन चव्हाण असतील, ठाणेचे विभाग संघटन मंत्री रवींद्र पुरत असतील, आमदारची मुंडे असतील, किरण पवार असतील, ज्ञानेश्वर हिवाळे असतील, शंभू खंडाळे असतील आणि सर्व पदाधिकारी असतील, आपले पारधी साहेब आहेत ते असतील. त्या सर्वांचा आम्ही आभार मानतो. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय मजदूर संघाचा विजय असो, भारतीय मजदूर संघाचा विजय असो. धन्यवाद.